हेलो, नमस्कार। नमस्कार। तुम्हाला ऐकायला येत आहे माझं बोलणं? हाँ, व्हॉइस येतो आहे का प्रतीक जी? आपल्याला आमचा आवाज ऐकू येत आहे? हो, अगदी व्यवस्थित ऐकायला येत आहे। प्रतीक जी, सर्वप्रथम आपण आमच्याशी थेट टेक्सास अमेरिकेतून US मधून बोलत आहेत। सध्याचं आपल्याला आपली कशी काय तब्येत आहे इथून आपण सुरुवात करू। काय सांगाल आपण सध्या जे कोरोनाचं जे सगळं सगळीकडे एक चित्र तयार झालेलं आहे? बरोबर, तब्येत आमची सध्या बरी आहे। आम्ही सगळ्या प्रिकॉशन्स घेत आहोत इथे। आम्हाला ऑफिसने पण वर्क फ्रॉम होम करायला सांगितलं आहे, तर आम्ही घरूनच काम करतो आहे। आम्ही दोघंही नवरा बायको, आम्ही दोघंही घरातून काम करतो, तर त्यामुळे आम्हाला कुठे जायची गरज पडत नाही किंवा पब्लिकशी इंटरॅक्ट करायची गरज पडत नाही, आणि त्यामुळे आमची तब्येत सध्या तरी एकदम सुखरूप आहे। तर या प्रिकॉशन्स आम्हाला गव्हर्नमेंटने पण गाईडलाईन्स दिलेल्या आहेत की या सगळ्या प्रिकॉशन्स घ्या तुम्ही, पब्लिकमध्ये जास्त जाऊ नका, तर तेच आमचं फक्त सध्या पाळणं सुरू आहे। प्रतीक जी, एक सांगाल की आपण पूर्ण ज्या पद्धतीने ह्या सगळ्याच्या स्टेजेस सुरू आहे, अमेरिकेमध्ये सध्या फेज स्टेज 2 मध्ये हा थोडा शिरकाव झालेला आहे, तीच महाराष्ट्रात मध्ये सुद्धा फेज आहे। आपण काय सांगाल इकडे, एक आपण विदर्भातले येता मुख्यतः, आणि आपल्या देशातल्या राज्यातल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या मंडळींना की कसं याच्याबद्दल आपण फाईट बॅक करायचं? बरोबर, तर इथे सध्या जसं तुम्ही म्हणता की फेज 2 सुरू आहे, तर इथलं माझं तरी मत आहे की इंडियाच्या गव्हर्नमेंटनी या बाबतीत बऱ्याच आधी चांगल्या प्रिकॉशन्स घेतल्या, त्यामुळे इंडियाचं जे आहे सध्या सिच्युएशन ते तरी बरंच कंट्रोलमध्ये आहे। पण गोष्ट अशी आहे की तुम्ही जर आपल्या म्हणजे प्रत्येक नागरिकाने जर हे पाळले नाहीत जे संदेश CM साहेब देतात किंवा PM साहेब देतात तुम्हाला, तर हे वाढायची खूप शक्यता आहे आणि हे लवकर झपाट्याने वाढतं। त्यामुळे आपल्याला अजूनही प्रिकॉशन्स घेणं खूप गरजेचं आहे, आणि त्यामुळे मी म्हणजे महाराष्ट्राच्या लोकांना, विदर्भाच्या लोकांना किंवा इंडियाच्या लोकांना हेच सांगेल की तुम्ही जे काही महाराष्ट्राचे CM साहेब सांगतात, उद्धव ठाकरे साहेब किंवा आपले इंडियाचे प्राईम मिनिस्टर साहेब सांगतात, जे नरेंद्र मोदी साहेब आहेत, त्यांचं जे म्हणणं आहे की तुम्ही सोशल डिस्टन्सिंग ठेवा आणि जास्त गर्दी करू नका कुठेही किंवा पब्लिकमध्ये जास्त जाऊ नका। आणि वरून जे त्यांनी सांगितलेलं आहे की 22 मार्चला त्यांचं हे आहे, काय म्हणतात, जनता कर्फ्यू, तर जनता कर्फ्यू पूर्णपणे बाळगायचं लोकांनी। 7 AM to 9 PM त्यांनी कुठेच जाऊ नये, आपल्या घरातच राहावं, आपल्या परिवारासोबत टाईम स्पेंड करावा, आणि जे काही आपलं सध्या सिच्युएशन आहे म्हणजे मला नक्की ठाऊक आहे की आपण हे यातून बाहेर पडू आणि हे सगळं व्यवस्थित होऊन जाईल परत। फक्त गरज एवढीच आहे की आपण आपली बाजू बाळगली पाहिजे। क्लीननेसच्या बाबतीत एक शेवटचा प्रश्न, क्लीननेसच्या बाबतीत कसं डे प्लॅन ठेवायला हवा आपलं महाराष्ट्र विदर्भातलं किंवा इंडियातल्या लोकांनी, काय कसं क्लीनलीनेसच्या बाबतीत, जसं की फक्त भारतातच नाही, फक्त भारताच्या CM किंवा भारताच्याच PM किंवा महाराष्ट्राच्या CMनेच नाही, तर पूर्ण दुनियाच्या जे मोठे मोठे आहेत त्यांनी आणि मेडिकल एक्सपर्ट्स आहेत त्यांनी जे जे सांगितलं आहे ते सगळ्यांना कॉमन लागू होतं, भले ते इंडिया असो की US असो। तुम्ही रोज आपले हात धुतले पाहिजे, जेव्हाही कुठून बाहेरून आले सगळ्यात पहिले तुम्ही हात धु आंघोळ करा। माझं म्हणणं आहे की तुम्ही आपले कपडे पण धुवायला टाका आल्यावर बाहेरून, आणि आम्ही इथे एवढी काळजी बाळगतो की आम्हाला जर ग्रोसरीची गरज पडली सध्या तर आम्ही सगळी ग्रोसरी ऑनलाईन मागवतोय, आणि ऑनलाईन मागवल्यावरही आम्ही त्याच्यावरून थोडा डिसइन्फेक्टंट वाईप वगैरे नी त्याला साफ करतो, म्हणजे काही पण जर्म्स असतील तर काही असतील तर ते म्हणजे त्याचा इफेक्ट होणार नाही आपल्याला। तिथे रेस्टॉरंट सगळे बंद आहेत, पण लोकांना माहिती आहे की हे आपल्यासाठी आहे तर सगळे फॉलो करतातच ते। तर भारत सध्या फेज 1 मध्ये आहे, तर हा व्यवस्थित वेळ आहे भारतीय जनतेला ह्या सगळ्या गोष्टींना रेस्पॉन्ड करायचा। मुख्यतः क्लीननेसच्या बाबतीत किंवा या ज्या आता फेजेस आहे पुढच्या, बेसिक काय काय गोष्टी करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं आपल्या इकडच्या लोकांनी? जीन तसं बघितलं तर इंडियन कल्चर जास्त चांगलं आहे,
कारण की आपण आपली ही भारतीय संस्कृती नेहमी राहिलेली आहे की आपण जेवण करायच्या आधी आपण नेहमी हात धुतो, जेवण केल्यानंतर नेहमी हात धुतो, घरात आले की आपण शूज बाहेर काढतो, घरभर मिरवत नाही. तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत मला वाटतं ह्या खूप इम्पॉर्टंट आहे. पण आता सगळ्यात जास्त हायजीन जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण व्हायरस हा एअरबॉर्न आहे, तो म्हणजे लवकर फैलतो. तर त्याच्यामुळे जितकं तुम्ही दिवसभरामध्ये हात तुमचे स्वच्छ ठेवाल, नाका तोंडापासून जर तुम्ही तुमचे हात दूर ठेवाल तितकं तुमच्यासाठी चांगलं. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा प्रवास करता, शक्यतो आता प्रवास टाळायला पाहिजे सगळ्यांनी, पण जर तुम्हाला गरज असेलच प्रवास करायची तर प्रवास करून आल्यावर सुद्धा तुम्ही क्लीन राहायला पाहिजे, तुम्ही आंघोळ करायला पाहिजे, कपडे सगळे धुवायला टाकायला पाहिजे, आणि जितकं होऊ शकतं तुम्ही स्वतः हायजेनिक राहायचा प्रयत्न करायला पाहिजे, जेणेकरून तो व्हायरस तुमच्या याच्यामधून कमी करता येईल तुम्हाला. ओके, तर प्राजक्ताजी आपण आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे पुढील 2-3 महिने. हो, त्याबद्दल काय अजून सांगा, कसं काय त्या फेज मधून आपण चालल्या, त्याच्यात कशी अजून डिसिप्लिन ठेवा ते पण महिला वर्गांपर्यंत इकडे पोहोचेल. हो, तर मी आता 6 मंथ्स प्रेग्नंट आहे आणि मला स्पेशली गाईडलाईन्स माझ्या हॉस्पिटलकडून मिळाल्या आहेत. आता जनरली असं राहतं की माझे जेव्हाही हॉस्पिटल व्हिजिट राहते मला वेटिंग रूममध्ये थांबावं लागतं, पण इथे जितकेही पण हॉस्पिटल आहेत ते खूप खूप जास्त म्हणजे काळजी घेतात. त्यांनी मला आधीच ईमेल टाकला की तुम्हाला इथे येऊन वाट बघायची गरज नाही आहे, जर जरुरी असेल तरच तुम्ही हॉस्पिटलला या, आणि तुम्ही यायच्या आधी आम्हाला कॉल करा, जर आमच्याकडे स्पेस अवेलेबल असेल तरच आम्ही तुम्हाला बोलवू, तुम्हाला डायरेक्ट एंट्री मिळेल, तुम्हाला मास्क लावणं, तुम्हाला हँडग्लव्स घालणं जरुरी आहे, आणि तुम्हाला जास्तीत जास्त वेळ म्हणजे हॉस्पिटलमध्ये नाही घालवायचा आहे, कारण हॉस्पिटलमध्ये बऱ्याच प्रकारचे पेशंट येतात. सो आम्ही हाच विचार करतोय की जितकं आम्ही आता हे 2-3 महिने फेस करू शकू, जितकं दूर राहू शकू लोकांपासून आणि पेशंटपासून तितकं आमच्यासाठी चांगलं आहे. आणि इनफॅक्ट हॉस्पिटल इतकं कोऑपरेट करतं आम्हाला की ते आम्हाला हे पण म्हणतात की तुम्ही घरीच थांबा, आम्ही तुमच्याकडे येऊन तुम्हाला चेक करून जाऊ. सो म्हणजे मला तर खूप धन्यवाद मानावा वाटतो की एवढी छान सिस्टीम आम्हाला मिळाली आहे इथे. प्राजक्ताजी आणि प्रतीकजी, जो आपण थेट अमेरिकेतून आम्हाला इथल्या आपल्या विशेषतः एक बुलढाणा जिल्ह्यातल्या आणि संबंध महाराष्ट्र भारतात आपण जी एक अवेअरनेसच्या बाबतीत, प्रिकॉशनच्या बाबतीत, काळजी घेण्याच्या बाबतीत जो काही एक मोलाचा सल्ला वेळ यावेळेस दिलेला आहे त्याबद्दल आम्ही BTN लाईव्ह लाईव्ह ट्रेंड न्यूजच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. आपणही काळजी घ्या आणि लवकरच आम्हाला चांगली कोण बाबतीत तिथूनही अशीच मिळेल, याकरता तुम्हाला पुन्हा आम्ही ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद.